आज आपण आज एक वेगळा प्रकार बघणार आहोत तो वडेचा आपण वडे नारळाच्या दुधातल्या बघितल्या साध्या बघितल्या आज आपण ओले बोंबील घालून म्हणजेच गटगटे घालून वड्या करणार आहोत तर चला बघूया बोंबील घालून वड्या आपण वड्याच्या आळूची एक जुडी घेतली आहे त्यात दहा पानं आली आहे ती आपण स्वच्छ धुवून देठं काढून घेतली आहेत आपण चार ओले ओलेबोंबील घेतलेत तीन बाऊल बेसन घेतलं आहे कमी जास्त आपल्याला लागू शकतो लिंबा एवढा गुळाचा खडा घेतला आहे तो चिरून घेतला आहे चार चमचे आपण चिंचेचा कोळ घेणार आहोत तीन चमचे तेल घेणार आहोत अर्धा चमचा आल्याची पेस्ट एक चमचा लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद दोन चमचे गरम मसाला दोन चमचे तिखट चवीप्रमाणे मीठ हे आता आळूचं पान आहे आपण ह्याचा हा देट काढून घेणार आहोत आणि ही जी शीर आहे ही जाडसर आहे ही आपण काढून घ्यायची ही आपण शीर काढलेली आता ही कवळी शीर आहे आपली निघणार नाही काढायला गेलं तर पान फाटेल मग काय करायचं आहे आपण लाटण्याने ह्या शिरावर फिरवून घ्यायच्या म्हणजे त्या शिरा दाबल्या जातील अशा प्रकारे सगळ्या शिरा आपण लाटण्याने दाबून घेणार आहोत आता हे जे बोंबील आहेत त्याला आपण अलल पेस्ट लावणार आहोत लसूण पेस्ट लावणार आहोत ह्याला सगळी तोळणार आहोत अशी आणि हे आपण गरम करणार आहोत म्हणजे हे शिजले जातील आपले हे बोंबील तीन चार मिनटात शिजले जातील बोंबील शिजायला वेळ लागत नाही आता ज्या भांड्यात आपल्याला पीठ भिजवायचं आहे ते आपण भांडं घेऊया आपण त्यात गूळ घालून घेऊया एखाद्याला जास्त गोड आवडत असेल तर घ्या जास्त घ्यावा कमी हवा असेल तर कमी घ्यावा कारण चिंचेचा कोळ असल्यामुळे थोडा तरी गूळ आपल्याला घ्यावा लागेल सध्या मी फक्त एक बाउल पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला बोंबलाचा रस आणि बोंबलाचा जो सगळा मसाला आहे बोंबील आहे ते येणार आहे त्याने एकदम पातळ व्हायला नको म्हणून ते घातल्याशिवाय आपण जास्त पाणी वापरायचं नाही आता आपण ह्याच्यात आधी गूळ विरघळून घेणार आहोत आता आपण जे बोंबील शिजवले ते सगळे मोडलेले आहेत आता आपण हे दाबून दाबून बघणार आणि त्यातले हे जे मदला काटा असतो मधला हा आपण काटा काढून घेणार आहोत अशा सगळ्या बोंबलाचे आपण काटे ह्यातले काढून घेऊया आता आपला गूळ वितळलेला आहे ह्यात आपण कुस्करलेले बोंबील घालूया त्यानंतर सगळे मसाले घालूया गरम मसाला तिखट हळद चिंचेचा कोळ चार चमचे चिंचेचा कोळ टाकला तीन चमचे मोहन म्हणजेच तेल चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं एकत्र करून घेऊया ह्यासाठी जास्त मोठे बोंबील घ्यायचे नाही कारण त्याला दोरे येतात मग ते दोरे आपल्या तोंडात येईल आता ह्याच्यात आपण जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ घेणार आहोत सगळं एकत्र करून आपण नेहमी वड्याला पीठ भिजवतो तसं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता असं साधारणतः आपण घट्ट भिजवलो आहे मला तीन बाऊल पूर्ण पीठ लागलेलं ला आहे जसं कमी जास्त लागेल तसं आपण घालायचं कारण काय बोंबील मी कोरडे घेतले होते त्यात पाणी जास्त नव्हतं जर बोंबलामध्ये तुम्ही पाणी ठेवलं ना तर पाणी पीठ तुम्हाला जास्त लागेल मग सगळ्याचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल तर आता आपण वड्या लावणार आहोत आता आपण नेहमी आळूच्या वड्या लावतो तशा वड्या लावणार आहोत सुरुवातीला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे कारण ते कोरडे झालेले जर आपण धुवून लावल्या लावल्या केलं तर आपल्याला पाण्याची गरज नसते अशाच आळूवड्या आपण सोडे भाजून चांगले तेलातल्या तेलात तेला परतून त्याची पावडर करूनही केल्या जातात करंदी घालून केल्या जातात अशा प्रकारे आपण सगळ्या पानाला पीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपण ह्याच्यावर उलटं पान ठेवणार आहोत आता ह्याच्यावर आपण हे उलटं पान ठेवलेले म्हणजे असा स्क्वेअर आपल्याला पानाचा करायचा आहे थोडा पाण्याचा हात लावून घेतलाय परत पानाला आपण पीठ लावून घ्यायचंय पानाच्या शिरा ज्या डायरेक्शनला असतात त्या डायरेक्शनने नेहमी पीठ लावावं ह्या शिरा ह्या डायरेक्शनला इकडनं लावले इकडच्या इकडे लावल्या म्हणजे छान लागलं ला जातं पीठ आता आपण आणखीन एक पान लावणार आहोत हे आता जागा रिकामी आहे ह्यात मी हे पान आहे अशी आपण तीन पानं लावली आहे आता हा, हा भाग आहे हा आपण असा दुमडून घेणार आहोत इकडचा भाग दुमडून घेणार आहोत त्याला थोडं पिठाचा हात लावणार आहोत आता इकडनं आपण घेतलं आहे ह्या अर्ध्या भागात आपण असं दुमडून घेतलेले परत ह्याच्यावर आपण थोडा पिठाचा हात लावणार आहोत आता आपण हा वळून आळूचा लोंढा करून घेणार आहोत असा आपला लोंढा झाला आहे आपण वरूनही ह्याला पीठ लावणार आहोत हा लोंढा नेहमी घट्ट झाला पाहिजे असे आपण सगळे लोंढे लावून घेणार आहोत आणि कुकरमध्ये तीन चार शिट्या देणार आहोत आपण हे रवळीत ठेवूया आता बाकीच्या लावून मग कुकरमध्ये दे शिट्या देऊया आपण कुकरमध्ये चार शिट्या देऊन आपल्या अळूवड्या उकडलेल्या आहेत त्या आपण काढलेल्या आहेत आता थंड झालं की आपण त्या कापून तळूया आता आपण ह्या कापणार आहोत ह्या अति पातळ कापायच्या नाही आणि एकदम जाडी नाही कापायच्या इतर वेळेस आपण पातळ पातळ कापतो तशा ह्या कापायच्या नाही ह्या थोड्याशा जाडसर ठेवायच्या अशा एवढ्या जाडसर मी ह्या ठेवलेल्या आहेत तर अशा आपण ह्या आळूवड्या आता सगळ्या कापून घेऊया आणि मग तळूया आता आपण फ्राय पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपलं तेल तापत आलं आहे आपण वड्या फ्राय करूया ह्या वड्या जर एक दोन दिवस शिळ्या राहिल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही केला तर तळ ह्या तळटाणा वगैरे असा सोडे घातलेल्या वड्यात असा वास येतो त्याला नुसतं आंबटवरण भात आणि अशा बोंबील घातलेल्या वड्यात तोंडी लावायला असल्या की आणखीन जेवायला काही नको खूप छान लागतात ह्या वड्या बघताना प्रत्येकाच्या मनात शंका येईल की अरे बोंबील घालून वड्या पण जेव्हा तुम्ही करून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की किती छान लागतात ह्या वड्या आता आपल्या वड्या दोन्ही बाजूनी छान लाल झालेला आहे आपण त्या टिश्यू पेपरवर काढून घेऊया असेच निर्णय प्रकार मी आपल्याला दाखवणार आहे त्यासाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा